निष्कर्ष होते हो। निरामय जीवनाचे जाणून घेऊया तंत्र, रोजही ऐकूयात आरोग्य मंत्र। या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 31व्या भागात मी कौन सायली सुहास देशपांडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूयात डॉक्टर अनिल गुंड यांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर। आपण काल प्रकृती कशी ओळखावी हे पाहिलं आणि त्याबरोबरच वात प्रकृती कशी ओळखावी हे सुद्धा तुम्ही सांगितलं। डॉक्टर, हा प्रश्न आहे आजचा की प्रकृती समजून घेतल्यानं आपल्याला काय फायदे होणार आहेत? खूप चांगला प्रश्न आहे। म्हणजे प्रत्येक दोष जो आहे, वात दोष, पित्त दोष, कफ दोष, हे शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयवामध्ये कार्यरत असतात। अच्छा। आणि ज्यावेळेस आपण प्रकृती समजून घेतो त्यावेळेस आपल्याला शरीरातल्या पर्टिक्युलरली कुठल्या अवयवावर जास्त फोकस करायचं आहे हे लक्षात येतं। म्हणजे जसं वात प्रकृतीचे वेगळे स्थान आहेत, पित्त दोषांचे वेगळे स्थान आहेत, कफ दोषांचे वेगळे स्थान आहेत। ज्यावेळेस आपल्याला ह्या प्रकृती समजून येतील त्यावेळेस आपल्याला शरीरामधल्या कुठल्या अवयवांची काळजी घ्यायचं याचं ज्ञान यायला लागतं आणि मग तसे बदल आपल्याला आपल्या आहारामध्ये विहारामध्ये करता येतात आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने दिसायला लागतो। आणि म्हणून ही प्रकृती प्रत्येकाने समजून घेणं फार गरजेचं आहे, आपला आजार लवकर बरा व्हावा याच्यासाठी किंवा आपण आजारी पडू नये यासाठी। अच्छा, म्हणजे प्रकृती समजून घेतल्यानं आपल्याला जर आजारी पडलो तर पटकन त्याच्यावर निदानही करता येतं की कशी प्रकृती आहे त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे। बरोबर बरोबर। काल आपण वात प्रकृती सांगितली, आज पित्त प्रकृतीकडे वळूयात आणि बघूयात पित्त प्रकृतीच्या व्यक्ती कशा ओळखाव्या। बरोबर, सांगाल डॉक्टर? हो नक्कीच। जसं आता आपण पाहतो, आपण शरीर आणि मन हे कुठल्या स्वरूपाचे लक्षणं दाखवतं त्यानुसार आपल्याला प्रकृती ओळखता येते। काल वात प्रकृती पाहिली, आता पित्त प्रकृतीची लक्षणं कुठली असतात, शरीरावर कुठली लक्षणं दाखवते पित्त प्रकृती, अशा व्यक्तींचे केस जे आहेत हे लवकर पिकतात किंवा केस फार लवकर गळत असतात। अशा व्यक्तींना घाम फार येतो किंवा त्या घामाला दुर्गंध येत असतो। अच्छा। मुळात पित्त प्रकृती ही उष्णता प्रधान प्रकृती असते, त्यामुळे अशा व्यक्तींच्या चेहऱ्यावर वांग येतात किंवा शरीरावर तीळ येतात किंवा बारीक बारीक फुटकुळ्या येत असतात। अच्छा। त्यानंतर मुळातच अग्नी जो आहे यांचा फार तीक्ष्ण असतो, म्हणजे भूक फार तीव्र लागत असते अशा व्यक्तींना। भूक लागली आणि अन्न जर नाही मिळालं तर सहन होत नाही अशा व्यक्तींना। चिडचिडे व्यक्ती थोडक्यात, हा खूप चिडचिड होते। बल जे आहे ते मध्यम बल असतं, म्हणजे जसं वात प्रकृतीचं आपण पाहिलं की बाबा खूप कमी बल असतं, खूप जास्त कष्टाचे काम हे सहन करू शकत नाही, तसं पित्त प्रकृतीच्या व्यक्ती मध्यम स्वरूपाचं काम करू शकतात। कोठा जो आहे तो हलका असतो, म्हणजे थोडक्यात जास्त प्रमाणात दूध पिलं तर अशा व्यक्तींना जुलाब होतात। अच्छा। बुद्धीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस हे व्यक्ती फार बुद्धिमान असतात, मन स्थिर असतं। स्वभाव जो आहे अशा व्यक्तींचा रागीट असतो। अच्छा। मुळातच पित्त हे उष्ण प्रकृतीचं द्योतक आहे, त्यामुळं अशा व्यक्तींना थंड पदार्थ जास्त आवडतात। अच्छा। म्हणजे थोडक्यात असे सगळे लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर त्या व्यक्तीची प्रकृती ही पित्त प्रकृती असते। अच्छा। म्हणजे पित्त प्रकृती ही जी लक्षणं सगळी सांगितली आहेत ती जर तुमच्यामध्ये असेल तर तुमची पित्त प्रकृती आहे हे ओळखायचं आहे। नक्की। बरोबर। हो हो हो। खूप महत्वाचे प्रश्न आहेत आणि महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगत आहात, कारण की जनरली ह्या गोष्टी इतरांना जे इतरांकडनं कुणाकडनं कळत नाहीत समजून घ्याव्या लागतात आणि तुम्ही सहज सोप्या भाषेत त्या समजवत आहात, मनापासून आभार डॉक्टर। आणि श्रोते हो, तुमच्या हे उदंड प्रतिसादाबद्दल मनापासून आभार। जर तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर डॉक्टरांना आवर्जून तुम्ही मेसेज करू शकता किंवा तुम्हाला फावल्या वेळात जर त्यांना वेळ असेल तर ते कॉल सुद्धा तुमचा रिसीव्ह करतील। त्यांचा नंबर आहे 9890-87-44-94। डॉक्टरांचा क्रमांक आहे 9890-87-44-94। आणि अर्थात काही अभिप्राय द्यायचे असतील, काही तुमचे अजून काही तुम्हाला सुचवायचं असेल, वेगळं काही करूयात आम्ही असं तुम्हाला वाटतंय, तुम्हाला सांगावं असं वाटतंय तर मला आवर्जून कळवा। माझा क्रमांक आहे 9420-95-39-24। 9420-95-39-24। अभिप्रायाच्या प्रतीक्षेत भेटूयात पुढील भागात। धन्यवाद डॉक्टर। धन्यवाद।